धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, उपलब्ध सुविधा, मेडिसिन विभाग, 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू, ईसीजी, 2D इको, पीएफटी, अस्थिरोग विभाग, एक्सीडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशलिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कैंसर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया, लेझर शस्त्रक्रिया, किडनी विकार, स्त्रीरोग विभाग, नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन सेक्शन, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात तपासणी, स्त्रीरोग चिकित्सा, गर्भपिशवीचे सर्व प्रकारचे आजार, निदान आणि उपचार, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मासिक पाळीचे आजार, किशोरवयामधील पाळीच्या समस्या आणि उपचार, तसेच कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, पेन मॅनेजमेंट, पल्मोनोलॉजी, गॅस्ट्रोएंटेरोलॉजी, तसेच इतर सुविधा, डिजिटल एक्सरे विभाग, पॅथॉलॉजी लॅब, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा, 24 तास मेडिकल सेवा, 100 बेड सुविधा, सुसज्ज अपघात विभाग, ट्रामा केअर युनिट, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे कॅशलेस सुविधा उपलब्ध, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉक्टर दीपक अनिल तांबे अस्थिरोग तज्ज्ञ, डॉक्टर अजिंक्य म्हसे जनरल फिजिशियन आणि छाती विकार तज्ज्ञ, डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मेडिकल डायरेक्टर, डॉक्टर प्रवीण कुमार पानसरे जनरल सर्जन, ठिकाण धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर, फोन नंबर 024-25-22-75-74, तसेच 22-75-75, मोबाईल नंबर 74-99-17-68-64। संगमने तालुक्यामधील पठारी भागामध्ये असलेल्या शिंदोडी शिवारामध्ये महापारेषण यांच्या इथे असलेल्या ॲल्युमिनियम तारेची चोरी झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती। यामधील सर्व आरोपी फरार झाले होते। या आरोपींचा शोध घारगाव पोलिसांसह संगमने शहर पोलीस तालुका घेत होते। सोमवार 30 ऑगस्ट रोजी दुपारी 4 सुमारास संगमने शहर पोलीस ठाण्यामधील पोलीस नाईक विजय पवार यांना या चोरीमधील आरोपी संगमनेर शहरामध्ये असल्याचं समजलं। ही माहिती समजताच त्यांनी तपास सुरू केला। यामधील आरोपी गोकुळ ज्ञानदेव शिंदे आणि प्रशांत अण्णासाहेब आहेर हे दोघे पोलीस स्टेशन परिसरामध्ये असल्याचं त्यांना समजलं। यावेळी पोलीस नाईक विजय पवार यांनी अत्यंत शिताफीनं तसेच सिने स्टाईलनं त्यांचा पाठलाग सुरू केला। या दोघांचा पाठलाग करत असताना यामधील प्रशांत आहेर हा पळून गेला आहे, तर गोकुळ शिंदे याला ताब्यात घेण्यात आलंय। पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी जेरबंद झालाय। यावेळी काही नागरिकांनी देखील पोलीस नाईक विजय पवार यांना मदत केली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आणि घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पोलीस नाईक विजय पवार यांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक केलंय। संगमनेर शहर पोलीस स्टेशन आणि घारगाव पोलीस स्टेशन यांनी मिळून या चोरीमधील आरोपींचा शोध लावला, त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण बघायला मिळत आहे। शावी शेख, सी 24 तास, संगमनेर।